ज्यांच्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया चालू झाली त्या आमच्या कैलासवासी मुक्ताताई टिळक, ज्यांनी ज्यांच्याबरोबर 15 वर्ष एक मोठी भगिनी म्हणून काम करण्याची संधी मिळली, आदराची भावना त्यांच्याबद्दल होती आणि एक संस्कृती आपली की आपलं ज्यांच्यावर काम करतो एक सुखदुःख जाणं आपले कर्तव्य, आणि त्यांची जी कामं त्यांच्या हातून राहिली ती पूर्ण करण्यासाठी मी आज त्यांच्या पुढं शपथ घेतलेली. निवडणुकीत विजय झाल्यानंतर टिळकवाड्यात यायची प्रथाच आहे आणि लोकमान्य टिळकांना पुतळ्याला पुष्पहार घातला, गणपतीला पुष्पहार घातला आणि ज्यांच्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया चालू झाली त्या आमच्या कैलासवासी मुक्ताताई टिळक, ज्यांनी ज्यांच्याबरोबर 15 वर्ष एक मोठी भगिनी म्हणून काम करण्याची संधी मिळली आणि राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून त्यांनी कायम एक पॉझिटिव्ह असं एकत्र बसून आम्ही पुण्याच्या कामामध्ये एखाद्या विषयामध्ये एकत्र बसून जो चांगला निर्णय करता आला तो आम्ही करण्याचा प्रयत्न केला आणि एक आदराची भावना त्यांच्याबद्दल होती आणि एक संस्कृती आपली की आपलं ज्यांच्यावर काम करतो एक सुखदुःख जाणं आपले कर्तव्य, म्हणून आज माझा विजय जरी झाला असेल तर तो मुक्ताताईच्या निधनामुळेच माझी पोटनिवडणूक लागली आणि त्यांची जी कामं त्यांच्या हातून राहिली ती पूर्ण करण्यासाठी मी आज त्यांच्या पुढं शपथ घेतलेली आणि त्यांचे पुढचं काम करणार. उमेदवारी मिळाल्यानंतर पण तुम्ही आले होते, आता विजय झाल्यावर आलात, त्यावेळेस टिळक कुटुंब तुमच्यासोबत असेल असं होतं, राहिलंय का असं तुम्हाला वाटतं? नाही नाही, विषय राजकारणाचा नाही आहे, राजकारण म्हणून हा विषय नाही, एक संस्कार आहेत आणि आपली पुणेची संस्कृती आहे की आपण एकमेकांचे दुश्मन नाहीत, आपण एकमेकांचे बंधू भगिनी आहेत आणि तीच प्रथा आपण पुढं नेण्याचा प्रयत्न. व्हिडिओ व्हायरल होतोय की होळी दंगेकर असं प्रधानमंत्र्यांनी विचारलं, तुमचा आता रिप्लाय काय आमदार झाला? मी रवी दंगेकर, जनतेचा आमदार.